बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अमित शहांचे आज जाहीर आभार मानल्याचे पाहायला मिळाले. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील धायरी येथे असलेल्या धायरेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शन घेण्यासाठी सुळे आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. हव्यात काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे? या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार. जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. एकतर हिशोब हा काही व्यवहार नाही आहे, ही समाजसेवा आहे. आम्ही राजकारणात हिशोब करण्यासाठी नाही आलो, आम्ही मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आला, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर 55 वर्ष महाराष्ट्राच्या प्रेमाने, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आदरणीय पवारसाहेबांना आशीर्वाद दिलेला आणि त्यांच्याबरोबर खंबीरपणे 55 वर्ष उभे राहिले आहेत, लोकातून साहेब निवडून गेलेत, तर हे मला असं वाटतं त्यांच्या प्रश्नाचं, आरोपाचं उत्तर हे महाराष्ट्राची जनताचं प्रेमच आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मी माननीय अमित शहांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा सगळा जो आमच्यावर आरोप केला ना, तो परिवारवादाबद्दल केला. त्यांनी भ्रष्टाचाराचा एकही आरोप आमच्यावर केलेला नाही आजपर्यंत. जेव्हा जेव्हा माननीय अमितभाई महाराष्ट्रात यायचे तेव्हा नॅचरली करप्ट पार्टी NCP असं ते म्हणायचे. यावेळेस भ्रष्टाचाराचा एक शब्द त्यांनी काढला नाही, हा पहिला मुद्दा. आणि दुसरं की परिवारवाद, हो मी परिवारवाद आहे ना, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा वकिलाचा मुलगा होऊ शकतो. तर आम्ही जर लोकांपर्यंत जाऊन मतं मागितली तर त्याच्यात गैर काय नाही, फक्त माझ्याबद्दल बोलत नाही, भारतीय जनता पक्षातही अनेक परिवारवाद आहेत. त्याच्यामुळे मी परिवारवादाबद्दल नेहमीच बोललेले की हो मी परिवारवाद आहे, मी परिवारवाद आहे का नाही, लायक आहे का नाही हे काम करण्यासाठी ही महाराष्ट्राची आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मायबाप जनता ठरवणार.